संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे भव्य कृषी मार्केटचं उद्घाटन पार पडलं. कामयोगी बुद्धनाथजी महाराज आणि संगमनेर मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, शिवसेना संगमनेर तालुका प्रमुख जनार्दन आहेर, खंदरमाळ गावच्या सरपंच वैशाली ढोके, नांदूर गावच्या सरपंच सुनंदा भागवत, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर ढोके, संगमनेर दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष पाटील आहेर, जुन्नर मार्केट कमिटीचे माजी सभापती हरिभाऊ पिंगट, अरुण वाघ, संपत आभाळे, सर्जेराव ढमडेरे, नामदेव गाडेकर, संतोष रोहम, भास्करराव दिघे, विशाल वाणी, अशोक वाघ, सुदाम आबाळे, शिवाजी शेठ आहेर आणि पठार भागातील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साईराज कृषी मार्केटची स्थापना शिवप्रसाद गोळवा आणि जीवन शिंदे यांनी केली. संगमनेर पठार भागातील शेतकऱ्यांना आपला कांदा संगमनेर, आळेफाटा, पुणे, मुंबई आदी ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जावा लागत होता. परंतु आता या मार्केटमुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्च कमी होऊन फायदा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. खंदरमाळवाडी ते श्री साईराज कृषी मार्केट हे मार्केट आम्ही आज चालू करत आहोत. सर्व शेतकऱ्यांच्या सोयीनुसार या ठिकाणी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणावे. या ठिकाणी पूर्ण साऊथ असो, नॉर्थ असो, एक्सपोर्ट असो, पूर्ण ठिकाणी मालाचे लोडिंग केले जाते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त इथे भाव देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुन्हा मुंबई या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा नेऊन विक्री नेण्यासाठी तिथे वेळ घरांसाठी व जास्तीत जास्त प्रमाणात भाडेतोडे घालण्यासाठी त्या हिशोबाने पुन्हा मुंबईचे बाजारभाव आपल्याला खंदरमाळमध्ये जे पाहायला भेटतील त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात खंदरमाळमध्ये कांदा विक्रीसाठी आणावा असं मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करीत आहोत. या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं. या उद्घाटन प्रसंगी खऱ्या अर्थानं या संगमनेर तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनर, त्याचप्रमाणे कृषी व पशुसंवर्धनचे सभापती अजयजी फटांगरे साहेब, त्याचप्रमाणे संगमनेर दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय सुभाष पाटील आहेर असतील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष व नेते आदरणीय जानाभाऊ आहेर असतील, त्याचप्रमाणे सुनंदाताई भागवत, या खंदरमाळवाडीच्या प्रथम नागरिक आदरणीय वैशालीताई डोके असतील, किशोरजी डोके असतील, त्याचप्रमाणे ज्ञानमामा गडके असतील. ही सर्व मंडळी आमच्या या छोट्या खाणी असलेल्या उद्घाटन प्रसंगाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिली आणि त्यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन प्रसंग संपन्न होत असताना गेले बऱ्याच वर्षाचे 2 वर्षाची या इथं आजूबाजूच्या भार्गव आणि परिसरातील किंवा नांदूर आणि परिसरातील शेतकऱ्यांची जी समस्या होती की भविष्य काळामध्ये इथे कुठेतरी जवळपास कृषी उत्पन्न बाजार समिती व्हावी आणि ती शेतकऱ्यांची कुठेतरी नाळ ही आम्ही श्री साईराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही पूर्वतत्वावरती नेली. नक्कीच आम्हाला या ठिकाणी समाधान ह्या गोष्टीचं वाटते की ज्या शेतकऱ्यांसाठी गेले 20-25 किलोमीटर त्यांना दूरचा प्रवास करून हा शेतीमाल विकण्यासाठी दूरवर किंवा संगमनेर किंवा आळेफाटा किंवा इकडे रातारावरी या परिसरामध्ये जाण्याचा भाग यायचा आणि हा काही नाही म्हटलं तरी पुणे नाशिक हायवे हा काही म्हटलं तरी अतिशय धोक्याचा महामार्ग झालेला आहे आणि कुठेतरी याचं या शेतकऱ्यांना ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या साईराज कृषी उत्पन्न मार्केट कमिटीच्या माध्यमातून भविष्यकाळात नक्कीच फायदा होऊन देण्याचं काम हे भविष्यकाळात आम्ही गोळवा किंवा शिंदे परिवाराच्या माध्यमातून हे साईराज कृषी मार्केट संपन्न केलेलं आहे नक्कीच त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. भविष्यकाळात पणन संचालकाच्या किंवा पणन महामंडळाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा येतील त्या नक्कीच आपणा सर्वांना माहिती आहे. जो जी आर येतो तो सर्व मार्केट समितींना एकेसाथ ॲट ए टाईम येतो आणि ते ॲट ए टाईम येण्याचं काम आणि आम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा जाहिरातीच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. हे मार्केट हप्त्यामधनं 3 दिवस चालू राहणार कारण की आळेफाटा आणि संगमनेर हे पण मार्केट 3-3 दिवस आहे. त्या पद्धतीनुसार हे मार्केट या ठिकाणी सोमवार, बुधवार आणि शनिवार या 3 दिवस हे मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयीनुसार आणि शेतकऱ्यांच्या या ठिकाणी असलेली गरज पाहून या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि याचा कालावधी सकाळी आम्ही 10 वाजता आदल्या दिवशी काटे चालू करणार तर दुसऱ्या दिवशी आम्ही 2 वाजेपर्यंत म्हणजे ज्या दिवशी सोमवारी जर मार्केट असलं तर सोमवारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी काटे चालू राहतील. मग त्यांना कोणतेही या प्रकारे या ठिकाणी गैरसोय होणार नाही अशी आम्ही या भविष्य काळामध्ये त्यांची शेतकऱ्यांची जी जोपासना करण्याचं काम आहे हे भविष्य काळात नक्की करणार आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सुपेकर यांनी केले तर आभार जीवनशेठ शिंदे यांनी मानले. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, घारगाव.